ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत उद्या मराठा क्रांती मुख मोर्चा निघणार आहे। या मोर्चाची पूर्ण तयारी झाली असून कोल्हापूर शहरातील वाहनं उद्या सकाळी 6 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत। कोल्हापूर शहरामध्ये एकही वाहन उद्या सकाळपासून शहरात येणार नाही आहे। कोल्हापूर शहरातल्या 6 ठिकाणच्या मार्गावरून हा मोर्चा निघणार आहे। एकूणच आपण बघतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी झालेली आहे। 2000 अधिक पोलीस बंदोबस्त करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था शहराच्या बाहेर विविध ठिकाणी करण्यात आलेली आहे। शहरामध्ये कुठल्या प्रकारचं वाहन येणार नाही आहे। कोल्हापूर शहराच्या या ऐतिहासिक भूमीत हा महामोर्चा निघतोय, त्याच्यामुळे या मोर्चाला वेगळं महत्त्व आहे। या मोर्चामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, कोकण असेल, बेळगाव असेल, या भागातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल होतील अशा प्रकारची जी भूमिका आहे ती संयोजकांनी मांडलेली आहे। आणि या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल अशा प्रकारचा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे। एकूणच बघतोय की मराठा मोर्चा हा शाहूंच्या नगरीत होतोय आणि या मोर्चामुळे एक वेगळं महत्त्व राज्याच्या पटलावर जाईल अशा प्रकारची भूमिका आयोजकांनी मांडलेली आहे। शाहू महाराजांनी याच नगरीत मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, त्यामुळे उद्याच्या मोर्चावर एक वेगळं लक्ष केंद्रित प्रत्येकाचं झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेचं, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।